बदलापूर येथे शाळेतील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत अमरावती शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. बदलापूर येथे शाळेतील 3.5 वर्षाच्या 2 मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार संदर्भात राज्यात रोज महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांना घराच्या बाहेर निघताना सुद्धा आता भीती वाटायला लागली. एकीकडे सरकार लाडकी बहीण म्हणून संबोधते तर त्याच लाडक्या बहिणीच्या सुरक्षेवर दुर्लक्ष होत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या संदर्भात सरकारचा जाहीर निषेध करून गृहमंत्री फडणवीस साहेब यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हा शहर अध्यक्ष वर्षा भटकर पाटील, ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे, दिव्याताई सिसोदे, शिरीन खान, वर्षाताई गतफणे, साक्षी सगणे, छायाताई देशमुख, माधुरीताई काळसर्पे, वंदनाताई बोबळे, शीतलताई तिडके आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बहुतांश कार्यकर्ते उपस्थित होते. मी वर्षा भटकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्रजी पवारगड. बदलापूरमध्ये जी लहान 3-3.5 वर्षाच्या मुलीसोबत जी घटना घडली आहे, निंदनीय घटना आहे ती. जे आणि फडणवीस सरकार यामध्ये सफोल फेल ठरले आहे आणि आमचा त्यांना निषेध आहे की त्यांनी तात्काळ त्या पदाचा राजीनामा द्यावा, कारण गृहखातं हे त्यांच्याकडे आहे. त्यांची सरकार हे जो तिघाडी सरकार आहे ती यामध्ये अपयशी ठरलेली आहे. आणि आता चित्राताई एवढ्या बोलतात महिलांविषयी, त्यांनी आता समोर येऊन बोलाव, दुसऱ्यावर रेगोटा पाडतात. पहिले आपल्या पक्षाकडे त्यांनी पाहावर बोलावं. आणि देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री त्यांनी आपला राजीनामा द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे. नमस्कार, मी डॉक्टर दिव्या सिसोदे, राष्ट्रवादी पक्षाची कार्याध्यक्ष आहे. आज आम्ही ते सर्व महिला बदलापूर येथे झालेल्या 3 वर्षीय बलात्कार या संदर्भात कलेक्टर सरांना निवेदन द्यायला आलो आहे. इतक्या दिवसापासून हे असे सतत काही ना काही प्रकरण सुरू आहे. इथे कसं मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना काढली ती, त्या योजनेच्या संदर्भात मला हे बोलायचं आहे की लाडकी बहीण म्हणता आणि इथं महिला असून, आणि महिला तर जाऊ द्या, लहान मुलीसुद्धा इथे सुरक्षित नाही आहे, मग त्या लाडकी बहीण योजनेचा काय फायदा? या सरकारांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही जे लाडकी बहीण योजना काढली तर महिलांना आणि मुलींना काय सुरक्षा देणार आहे? त्या संदर्भात या सरकारांनी आम्हाला माहिती दिली पाहिजे. त्यांनी सांगितली पाहिजे की महिला सुरक्षित नसताना इथे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा काहीच फायदा नाही ना.